हां नमस्कार साहेब. नमस्कार. मी रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ सिनियर MSEB अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. मी बऱ्याच ठिकाणी पाहतो की कंज्युमर इन्स्टॉलेशन अतिशय डेंजरस स्थितीमध्ये दिसते आणि त्याच्याकडे मला वाटतं कोणी फिरकताना दिसत नाही. तर वीज कंपनीला हे सगळं अप टू डेट ठेवायला काय अडचणी येतात, कृपया पुढे सांगाल का? हां सर, काय होतं की एखाद्या वेळेस जर आपण कंज्युमरचं इन्स्टॉलेशन, ग्राहकांचा तक्रार असते की माझ्याकडे व्होल्टेज मिळत नाही, तर त्यावेळेस आम्ही जेव्हा इन्स्टॉलेशन चेक करायला गेलो, इन्स्टॉलेशन चेक करताना त्याची इन्स्टॉलेशन एकदम धोका, व्होल्टेज मोजलं तेव्हा व्यवस्थित आलं, पण इन्स्टॉलेशन पाहताना अत्यंत भयानक परिस्थितीत होतं. मोटरची स्टार्टर वायर खाली होती, पेटी जमिनीवर ठेवलेली होती, त्याच्यात म्हणजे ओली जमीन होती, त्याच्यात स्टार्टर होतं, मेन स्विच होतं, पण अत्यंत धोकादायकरित्या खाली ठेवलेलं होतं जमिनीवर, त्याच्यामुळे अपघात होऊ शकतो. ग्राहकांना मी तिथं जाऊन त्यांना जागेवरच नोटीस दिली की तुम्ही तुमचं विद्युत संचय मंडळाने इन्स्टॉलेशन व्यवस्थित करून कार्यालयाला कळवा, नाही तर 15 दिवसानंतर तुमचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल, आणि ते करणं फार आवश्यक आहे. त्याने केलं का? त्यांनी केलं नाही सर. म्हणजेच याचा अर्थ असा की आज ग्राहक सूचना ऐकायला तयार नाही, असंच ना? हो. आणि मग यावर मार्ग शिल्लक राहतो सामोपचाराचा, तर ग्राहकाला समुपदेशन करणं जास्त महत्त्वाचं. बिलकुल महत्त्वाचं आहे सर. म्हणजे भांडा भांडी कायदे कानून त्यापेक्षा शांतपणे त्याला सगळं समजावून सांगितलं तर ह्या गोष्टी होऊ शकतील, असं तुमचं मत आहे ना? हो सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. मग थोडक्यामध्ये एकच, केवळ दिलेल्या सूचना सध्या कोणीही पाळत नाही म्हणून ही सिस्टीम बिघडून राहिली. थँक्यू.